शेतकरी आणि विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण आपले शाश्वत शेती फेसबुक पेजवर स्वागत आहे. आज आपल्याला कृषी क्षेत्रातील संधी, करिअर संधी या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी गेवराई येथील मंडळ कृषी अधिकारी माननीय खेडकर साहेब, हर्षवर्धन खेडकर साहेब आपल्याला मार्गदर्शनासाठी उपलब्ध झालेले आहेत. तरी त्यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी कृषी क्षेत्रातील करिअर संधी याविषयी मार्गदर्शन करा. नमस्कार सर्व शेतकरी बांधव आणि सर्व 10वी आणि 12वीला अतिशय चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना पहिले शुभेच्छा देऊ आणि त्यानंतर आपण कृषी क्षेत्रातील संधी 10वी आणि 12वीनंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न उरतो की 10वी आणि 12वीच्या नंतर काय करायला पाहिजे, कुठल्या क्षेत्रात जायला पाहिजे. तर त्या संदर्भात आपण थोडासा कृषीच्या संदर्भात आपण मागोवा घेणार आहोत. सर्वप्रथम आपण एक लोकांची टेंडन्सी असते, पालकांची टेंडन्सी असते की 12वी झाल्याच्या नंतर इंजिनिअरिंग किंवा डॉक्टरेट करणं याच्याकडे जास्त कल असतो. आजपर्यंत कृषी क्षेत्र हे तसं पाहता पालकांच्या दृष्टीने दुर्लक्षित राहिलेलं आहे. परंतु मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की भारत हा आपला कृषीप्रधान देश आहे. जवळपास 70% आपली लोकसंख्या जी कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. आपल्या कृषी देशाचा विकास दरसुद्धा कृषीवर बऱ्याच अंशी अवलंबून आहे. त्यामुळं या क्षेत्राकडं थोडंसं डोळस नजरेने जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला बऱ्याचशा करिअरच्या संधी उपलब्ध आहेत हे दिसून येईल. तर त्याच अनुषंगाने आपण स्टेप बाय स्टेप त्याचा मागोवा किंवा त्याची माहिती तुम्हाला देणार आहे. तर सर्वप्रथम आपण 10वी झाल्याच्या नंतर आपल्याला कृषी क्षेत्रामध्ये काय करता येईल किंवा कसं त्याच्यामध्ये करिअर करता येईल या संदर्भात थोडीशी माहिती घेऊ. 10वी झाल्याच्या नंतर आपल्याकडे कृषी पदविका जी आहे ती आपल्याला घेता येईल. 10वीच्या नंतर आपल्याला दोन वर्षाचा जो डिप्लोमा कोर्स आहे तो घेता येईल. विद्यापीठाच्या अंतर्गत कृषी विद्यालये म्हणून असतात आणि त्या कृषी विद्यालयामध्ये हा डिप्लोमाचा कोर्स शिकवला जातो. याच्यामध्ये आपल्याला शेतीच्या संबंधात अगदी बेसिक जी माहिती आहे ती सर्व शिकवली जाते. ह्या डिप्लोमा केल्याच्या नंतर आपल्याला काय काय कुठल्या क्षेत्रामध्ये आपल्याला संधी प्राप्त होतात तर त्याची माहिती सांगताना मला सांगावं असं वाटतं की ग्रामसेवक जे असतील त्या जॉबसाठी आपण अप्लाय करू शकतो. त्यानंतर आपल्याकडे कृषी विभागामध्ये कृषी सहाय्यक पद जे आहे ते डिप्लोमासाठी आपण त्यासाठी सुद्धा अप्लाय करू शकतो. हे झालं शासकीय नोकरीच्या संदर्भात. परंतु डिप्लोमा केल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला उद्योजक म्हणून जर काम करायचं असेल तर कृषी सेवा केंद्राचा आपल्याला परवाना मिळू शकतो डिप्लोमावर. त्यानंतर 12वीनंतर आपण 12वी सायन्स घेतल्याच्या नंतर म्हणजे कृषी पदवीसाठी म्हणजे उच्च शिक्षण घेण्यासाठी आपल्याला 12वीला विज्ञान ही शाखा अनिवार्य आहे. त्याच्यासोबत आपल्याला बायोलॉजी हा विषय कंपल्सरी आहे. आणि बीटेक जर तुम्हाला जर करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला गणित हा एक विषय लागतो. म्हणजे PCMB हा जर ग्रुप असेल तर तुम्ही बीटेकलासुद्धा ॲडमिशन घेऊ शकता. आणि जर समजा तुमचं गणित नसेल तर तुम्ही ॲग्रिकल्चर BSc ॲग्रिकल्चरसाठी, हॉर्टिकल्चरसाठी, BSc फॉरेस्ट्रीसाठी आणि अशा मत्स्यविद्यांसाठी तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. आणि गणित जरी विषय नसेल तरी तुम्हाला त्या पदवीच्या शिक्षणासोबत डिफिशियन्सी कोर्स म्हणून गणित शिकवला जातो. त्यानंतर आपण स्टेप बाय स्टेप कृषी विज्ञान म्हणजे ॲग्रिकल्चर सायन्स म्हणजे काय, हॉर्टिकल्चर म्हणजे काय ही तुम्हाला मी एक एक शाखेची माहिती देतो आणि त्यामध्ये काय काय संधी आहेत त्या तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सांगतो. सर्वप्रथम आपण BSc ॲग्री केल्याच्या नंतर आपल्याला कुठल्या कुठल्या संधी उपलब्ध होतील आणि त्याच्यानंतर पुढील उच्च शिक्षणाच्या काय संधी आपल्याला मिळतील या संदर्भात थोडासा मागोवा घेऊ. तर सर्वप्रथम आपण BSc ॲग्री केल्याच्या नंतर BSc ॲग्रीला आपल्याला जे शिक्षण दिलं जातं ते कृषीच्या शेतीच्या संबंधित याच्यामध्ये सर्व शाखांचं म्हणजे हॉर्टिकल्चर असेल, फॉरेस्ट्री असेल, तुमचं सॉइल सायन्स असेल ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात. सर्वांगीण कृषी जी आहे कृषीच्या संबंधातील व्यवसाय असतील त्या संबंधातील शास्त्रीय ज्ञान त्या विद्यार्थ्याला दिलं जातं. त्यानंतर सुरुवात होती स्पेशलायझेशनला ज्याला आपण मास्टर की म्हणतो म्हणजे MSc ॲग्री
मास्टर इन सायन्स ऑफ ॲग्रिकल्चर, तर त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या विषयाकडे एक स्पेशलायझेशन म्हणून त्या ठिकाणी आपल्याला ॲडमिशन घेता येतील. तर त्यासाठी आपल्याला एक प्रत्येक म्हणजे ज्या विषयात आपल्याला रुची आहे त्या विषयाचा आपण अभ्यास करून ICAR मार्फत एक परीक्षा घेतली जाते ऑल इंडिया लेव्हलला, तर त्यामधून आपल्याला स्पेशल त्याच विषयाचा अभ्यास करून त्याच विषयामध्ये आपल्याला एखादी मास्टर की मिळवायची. तर त्या ठिकाणी तशा ऑल इंडिया लेव्हलच्या एंट्रन्स एक्झाम आहेत, त्याच्यातून आपल्याला त्या विद्यार्थ्यासाठी ठराविक रँकपर्यंत पहिले सुरुवातीच्या रँकपर्यंत आल्याच्यानंतर आपल्याला फेलोशिप मिळते. जवळपास 12 ते 18 हजारापर्यंत ती फेलोशिप प्रति महिना अशी असते, त्यामुळे तो एक चांगला पर्याय आहे मास्टरकी करण्यामध्ये. त्याच्यामध्ये आता पहिला विषय आपण घेऊया ॲग्रॉनॉमी. ॲग्रॉनॉमी ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस म्हणजे पीक उत्पादन कसं करायचं काय करायचं या संदर्भात ते स्पेशलायझेशन आहे. तर ह्या याच्यामध्ये जरा ज्यावेळेस आपण पोस्ट ग्रॅज्युएशन करू तर त्यावेळेस आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी कंपनीमध्ये म्हणा कंपनीमध्ये फार्म मॅनेजर म्हणून असेल किंवा रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये पिकांच्या वेगवेगळ्या प्रॅक्टिसेस ज्या असतात किंवा त्या ठिकाणी कंपन्या वेगवेगळ्या शिफारसी करतात किंवा बियाणे उत्पादित करतात त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या जॉब्स ऑफर करतात. महाराष्ट्रामध्ये तसं पाहायला गेलं तर औरंगाबाद आणि जालना या ठिकाणी भरपूर मल्टीनॅशनल कंपन्या आहेत, बियाण्याच्या संदर्भात असतील खताच्या संदर्भात असतील. तर अशा मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये सुद्धा आपल्याला पदवी झाल्यानंतर आणि पदव्युत्तर शिक्षण घेतल्याच्यानंतरसुद्धा आपल्याला बऱ्याच संधी उपलब्ध होतात. मार्केटिंगमध्ये असेल किंवा आपलं प्रोडक्शनमध्ये असेल रिसर्चमध्ये असतील या कंपनीच्या वेगवेगळ्या विंग्समध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला संधी उपलब्ध आहेत. त्यानंतर BSc हॉर्टिकल्चर जी शाखा आहे ज्याला आपण फलोत्पादन असं म्हणतो ती त्या शाखेमध्ये स्पेशलायझेशन म्हणजे फळांच्या संदर्भात असेल भाजीपाल्यांच्या संदर्भात असेल किंवा औषधी वनस्पतींच्या संदर्भात असेल या ठिकाणी आपल्याला त्याचं स्पेशल असं त्याच्यावरच असा फोकस करून ज्ञान दिलं जातं. तर त्या क्षेत्राची गोडी असणारे किंवा रुची असणारे विद्यार्थी त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन करून चांगल्या ठिकाणी जॉब मिळवू शकतात, चांगला एखादा व्यवसाय उभा करू शकतात आणि स्वतः त्याच्यामध्ये करिअर घडू शकतात. त्याच्यामध्ये सगळ्यात इंटरेस्टिंग आणि एकदम आवडीचा विषय सांगायचं तर फ्लोरिकल्चर. फ्लोरिकल्चर हा असा विषय की तुम्ही कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जाऊनसुद्धा चांगल्या पद्धतीने कॉर्पोरेट सेक्टरमध्ये किंवा सिटीच्या एरियामध्ये राहून चांगल्या पद्धतीने लँडस्केप गार्डनिंगसारख्या क्षेत्रात उतरून त्याच्यामध्ये करिअर करू शकता आणि लाखोने त्याच्यामध्ये आपल्याला गार्डन डिझाईन करून देणे किंवा गार्डन तयार करून देणे कॉर्पोरेट कंपन्यांसाठी किंवा ऑफिसेससाठी किंवा प्रायव्हेट जी समजा मोठमोठे बंगलोज वगैरे असतात त्या ठिकाणी तुम्ही लँडस्केपचं तयार करून देऊ शकता, गार्डनिंग करून देऊ शकता. हा अतिशय म्हणजे एकदम आवडीचा सगळ्यांचा विषय आहे. त्यानंतर दुसरा विषय जो आहे तो आहे सॉइल सायन्स, मातीशी संबंधित जो आहे ज्याच्यामध्ये आपले खताच्या कंपन्या वगैरे येतात त्याच्यामध्ये ह्या मातीच्या संबंधित म्हणजे खतं असतील किंवा त्याच्यासोबत जमिनीमध्ये टाकली जाणारी बायोफर्टिलायझर्स असतील याच्या संदर्भात मातीचा अभ्यास करून त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन आपण मिळू शकतो. त्या खताच्या कंपन्यामध्ये सुद्धा अशा स्पेशलायझेशन केलेल्या विद्यार्थ्यासाठी चांगली संधी उपलब्ध होते. त्यानंतर आपण येऊ फॉरेस्ट्री म्हणजे BSc फॉरेस्ट्री वनशास्त्र हा एक विषय आहे, यामध्ये सुद्धा चांगल्या संधी उपलब्ध आहेत. व प्रायव्हेट सेक्टरमध्ये कमी असतील परंतु शासकीय याच्यामध्ये महाराष्ट्र वनसेवा नावाची एक परीक्षा असते त्यामधून तुम्ही MPSC देऊन त्या ठिकाणी डायरेक्ट अधिकारी म्हणून निवड होऊ शकते तुमची. आणि याच्यामध्ये ACF म्हणजे असिस्टंट कॉन्झर्वर ऑफ फॉरेस्ट ही क्लास 1 पदवी आहे पद आहे, त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही एक्झाम देऊन जाऊ शकता. आता याच्यामध्ये महाराष्ट्र कृषी सेवा, महाराष्ट्र वन सेवा आणि भारतीय वन सेवा अशा 3 प्रकारच्या प्रशासकीय सेवा BSc कृषीशी संलग्न ज्या आपण पदव्या घेऊ समजा फॉरेस्ट्री असेल हॉर्टिकल्चर असेल ॲग्रिकल्चर असेल ह्या सगळ्यांना ही आलं म्हणजे त्या ठिकाणी आपण प्रवेश घेऊ शकतो किंवा ते एक्झाम देऊ शकतो. याच्यामध्ये भारतीय वनसेवेमध्ये तुम्ही डायरेक्ट वन संरक्षक म्हणून तुमची पोस्टिंग होऊ शकते.
IFS म्हणून त्यांची इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस म्हणून एक्झाम असते, UPSC कंडक्ट करतं ते, आणि त्याच्यामध्ये लिमिटेड जे क्वालिफिकेशनवाले आहेत त्यांनाच त्याच्यामध्ये इंट्री असते. जसं की BSc ॲग्रिकल्चर असेल, फॉरेस्ट्री असेल, BTEC असेल, अशा पद्धतीचं BSc हॉर्टिकल्चर असेल, ह्या लोकांनाच त्या ठिकाणी तुम्हाला ती एक्झाम देता येते. त्यामुळे हे किंवा पंचायत समितीला कृषी विस्तार अधिकारी असतील, कृषी अधिकारी असतील, अशा पद्धतीच्या जॉब ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला या क्षेत्रात मिळू शकतात. त्यानंतर आपण प्रशासकीय प्रशासनात येण्याची मार्ग पाहिले. यानंतर जर समजा एखाद्याला कृषीशी संबंधित रिसर्च करण्याची आवड जर असेल तर त्याच्यासुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारची संधी उपलब्ध आहेत. भारतीय कृषी संशोधन संस्था दिल्ली यांच्यामार्फत ERS म्हणून एक एक्झाम कंडक्ट केली जाते, म्हणजे ऑल इंडिया रिसर्च सायंटिस्ट म्हणून. ज्या ICAR तुमच्या सर्व रिसर्च स्टेशन्स आहेत तिथं तुम्हाला डायरेक्ट रिसर्च सायंटिस्ट म्हणून तुम्हाला नियुक्ती दिली जाते. ती एक्झाम तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर तुम्हाला ती एक्झाम देता येईल. त्याच्यामध्ये परत ICAR कंडक्ट करतं आणि त्याच्यामधून ॲग्रिकल्चर रिसर्च सायंटिस्ट त्यांच्या रिसर्च स्टेशनला निवड करून देत असतं. ही एक अतिशय चांगली संधी, करिअरची संधी विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. त्यानंतर विद्यापीठ, आपल्याकडे जवळपास पूर्ण भारतामध्ये 53 ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी आहेत आणि 5 सेंट्रल ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी, ज्याला ॲटोनॉमस युनिव्हर्सिटी आपण म्हणू, अशा जवळपास 58 ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी आहेत. त्या ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही व्याख्याता म्हणून, प्राध्यापक म्हणून, असिस्टंट प्रोफेसर म्हणून तुम्हाला चांगली जॉब करण्याची संधी मिळू शकते. त्याच्यासाठी तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन, नेट एक्झाम पास होणं किंवा PhD करणं ह्या गोष्टी तुम्हाला गरजेच्या आहेत. तर त्यासुद्धा त्याकडं आपण थोडंसं स्पेशल, म्हणजे थोडंसं विद्यापीठामध्ये आपण जे समजा GRE वगैरे असतात, SRE असतात, हीसुद्धा आपल्याला अतिशय या ठिकाणी आपल्याला जॉबसाठी अप्लाय करता येईल. विद्यापीठामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये 4 कृषी विद्यापीठं आहेत. एक पशु ॲनिमल हजबंडरीच्या संदर्भात एक विद्यापीठ आहे नागपूरला, फिशरीचं विद्यापीठ आहे. अशा विद्यापीठामध्ये सुद्धा आपल्याला जॉब ऑपॉर्च्युनिटी चांगल्या मिळू शकतात प्राध्यापक म्हणून. तर हे स्पेशलायझेशन म्हणजे मास्टरकी केल्याच्या नंतरच्या गोष्टी ज्या आहेत त्या मी तुम्हाला सांगितल्या. ग्रॅज्युएशननंतर तुम्हाला प्रशासकीय क्षेत्रात येण्यासाठी काय काय आपल्याला कोणत्या एक्झाम्स आपल्याला देता येतील याच्या संदर्भातसुद्धा तुम्हाला माहिती दिली. तर आता याच्यामध्ये सर्वात प्रथम आपण ॲडमिशन कशी होतात, कृषीची ॲडमिशन कशी होतात त्या संदर्भात थोडंसं त्या तुम्हाला मी सांगतो की आता या 2-3 वर्षापासून आपण BSc ॲग्रिकल्चरसाठी किंवा कृषीशी संलग्न कुठल्याही शाखेस आपल्याला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला महाराष्ट्र शासनाने किंवा MCRने एक कॉमन एंट्रन्स एक्झाम एक ठेवलेली आहे. ती कॉमन एंट्रन्स एक्झाम दिल्याच्यानंतर आपल्याला त्या मेरिटनुसार त्या शाखेला आपल्याला प्रवेश मिळू शकतो. आणि ह्या एंट्रन्स एक्झाम किंवा CET जी माहिती आहे ती MCRE या वेबसाईटवर किंवा या संकेतस्थळावर आपल्याला डिटेलमध्ये त्याची माहिती मिळेल. त्याच्या संदर्भात त्याचं प्रॉस्पेक्टस माहिती पुस्तिका जी असते त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक कॉलेजला जागा किती, 70% कोटा किंवा 30% कोट्यातून कुठल्या तुम्हाला जागा उपलब्ध होतील, किती जागा उपलब्ध आहेत, लेडीजसाठी किती आहेत, शासकीय कॉलेज किती आहेत, ही सर्व माहिती तुम्हाला त्या प्रॉस्पेक्टसमध्ये पाहायला मिळेल. पण तरी पण एक आपलं माहिती म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 31 कॉलेज जी आहेत गव्हर्नमेंट कॉलेज आहेत, वेगवेगळ्या शाखेमधून आपल्याला विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी, आणि 113 प्रायव्हेट कॉलेजेस आहेत. अशा या दोन्ही प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट या दोन्ही मिळून जवळपास आपल्या दरवर्षी 11,500 जागा आपण कृषी पदवीधरांसाठी ॲडमिशन घेत असतो BSc कृषीशी संबंधित. मग त्याच्यामध्ये कृषी आलं, हॉर्टिकल्चर आलं, फॉरेस्ट्री आलं, फिशरी आलं, फूड टेक्नॉलॉजी आलं, कृषी अभियांत्रिकरण आलं. या सगळ्या शाखेमधून आपण एवढ्या 11,500 लोक विद्यार्थी आपल्या महाराष्ट्रातून दरवर्षी पदवी घेऊन बाहेर पडत असतात. आता ह्या सगळ्या कृषी क्षेत्राकडं संधी म्हणून का पाहायचं, तर त्याचं एक तुम्हाला थोडंसं मी सांगेल की भारत हा जो आहे तो कृषीप्रधान देश आहे आणि सगळ्या गोष्टी आपण मॅनेज करू शकू, परंतु जे खायला अन्नधान्य लागतं
की ते जे आपल्याला मिळवायचं आहे ते कृषी क्षेत्राकडून मिळवायचं आहे आणि त्याच्यासाठी तिथं कुठल्याही सरकारचा कुठल्याही याचा फोकस जो आहे तो आपला कृषी क्षेत्रावर असणार आहे. कारण की जोपर्यंत कृषी क्षेत्रात चांगली प्रगती होत नाही तोपर्यंत देशाची प्रगती होणार नाही. ही परिस्थिती आपल्या भारतासारखी आहे. त्याच्यामुळे ह्या क्षेत्राला तुम्हाला करिअर म्हणून कुठेही मरण नाही. आज जर समजा एखादा ग्रॅज्युएट जर झालेला असेल विद्यार्थी तर त्याची जर इच्छा असेल काम करण्याची तर त्या तो कुठेही उपाशी राहणार नाही. साधा ग्रॅज्युएट झालेला विद्यार्थी त्याच्यात जर तुम्ही स्पेशलायझेशन केलं तर तुम्हाला चांगल्या पद्धतीचं करिअर करता येईल नोकरीच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर. आणि जर तुम्ही समजा जर स्वतःचा उद्योग जर उभा करू इच्छित असाल तर तुम्हाला एक सांगतो की ॲग्रिकल्चर क्लिनिक अँड बिझनेस मॅनेजमेंट नावाची संकल्पना 2-3 वर्षापासून शासन राबवत आहे मॅनेज हैदराबाद या ठिकाणाहून. हा कोर्स 2 महिन्याचा आहे. ही संधी फक्त कृषीमधून पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठीच उपलब्ध करून दिलेली आहे. आपल्याकडे बारामतीसारखं सेंटर आहे त्या ठिकाणी सुद्धा ॲग्रिक्लिनिकचे कोर्सेस होतात. 2 महिन्याचा कोर्स आहे त्या ठिकाणी. तुम्हाला ज्या क्षेत्रात तुम्हाला उद्योग सुरू करायचा आहे उद्योगधंदा सुरू करायचा आहे त्या संबंधित पूर्ण ट्रेनिंग दिलं जातं, प्रमाणपत्र दिलं जातं आणि तुम्ही जर समजा तो प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून दिला जातो तुम्हाला तुमच्याकडून तयार करून घेतला जातो आणि त्या प्रोजेक्ट रिपोर्टवर एखादा जर समजा उद्योजक व्हायचा असेल तर बँकेकडून तुम्हाला लोन सँक्शन होऊ शकतं. 20 लाखापर्यंत 25 लाखापर्यंत तुम्हाला लोन सँक्शन होऊ शकतं. आणि हे जे लोन आहे हे तुम्हाला सबसिडीज लिंक करूनसुद्धा घेता येईल. नाबार्डकडून आपल्याला या अशा प्रकारच्या उद्योगासाठी महिलांसाठी आणि SC ST असतील किंवा मागासवर्गीय असतील यांच्यासाठी जवळपास 33% अनुदान आहे आणि इतर प्रवर्गासाठी 25% उद्योजकांना सबसिडी मिळते. तर अशा पद्धतीचे तुम्ही उद्योग धंदे उभारू शकता. जसं गोट फार्मिंग असेल, गाई म्हशीचा उद्योग असेल, दुग्ध व्यवसाय असेल किंवा तुम्ही पोल्ट्री फार्म एखादं मोठ्या प्रमाणात मोठ्या ठिकाणी करू शकता. तुम्ही एखादं कृषी सेवा केंद्र चालवू शकता. तुम्ही कृषी सल्ला केंद्र चालवू शकता किंवा एखादं तुम्ही आत्ता नवीन एक आहे की कन्सल्टन्सी म्हणून एजन्सी म्हणून तुम्ही सुद्धा त्यामध्ये करिअर करू शकता. आता बऱ्याच ठिकाणी नाशिक असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रात असतील डाळिंबासारखी पिकं असतील, मोसंबीसारखी पिकं असतील किंवा द्राक्षासारखी पिकं असतील यासाठी प्रति एकर नॉमवर कन्सल्टंट काम करतात. एक कन्सल्टंट जवळपास 100-200 एकरपर्यंत कन्सल्टीचे कामं करतो. त्या पिकासाठी त्यांनी त्या सीझनसाठी त्यांनी सल्ला द्यायचा आणि त्या सल्ल्यापोटी एक ठराविक 8-10 हजारापर्यंत रक्कम त्या शेतकऱ्यांकडून त्या कन्सल्टंटसाठी सल्लागारासाठी दिली जाते. ह्यातसुद्धा तुम्हाला चांगलं म्हणजे विना कुठला भांडवल गुंतवता या ठिकाणी तुम्हाला करिअर करता येऊ शकतं. त्यानंतर कृषी सेवा केंद्र म्हणजे तुम्हाला पेस्टिसाईड असतील, खतं असतील, बियाणे असतील हे विक्री करण्यासाठी तुम्हाला शासनाकडून परवाना मिळू शकतो आणि त्या ठिकाणी तुम्ही तो उद्योग सुरू करू शकता. अशा त्यानंतर तुम्ही ठिबक आणि तुषारसारख्या एजन्सीसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी चालवता येतील. ज्यांचं समजा ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग BTech वगैरे झालेलं आहे अशा ठिकाणी हे तरुण हा व्यवसाय करू शकतात. कृषी यांत्रिकीकरणमध्ये मोठमोठ्या ट्रॅक्टरच्या कंपन्या असतील, मोठमोठ्या अवजारांच्या कंपन्या असतील यामध्ये सुद्धा प्रायव्हेट सेक्टरमध्ये बऱ्याचशा संधी आहेत. आता मागच्या 4-5 वर्षापासून बँकिंग क्षेत्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कृषीशी संबंधित ॲग्रिकल्चर ऑफिसर म्हणून असतील, फील्ड ऑफिसर म्हणून असतील यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात संधी आहेत. हजारोंनी जागा निघत असतात. IBPSमध्ये जर समजा तुम्ही IBPS मार्फत ती परीक्षा दिली तर तुम्ही बँकेमध्ये कृषी अधिकारी म्हणून त्या ठिकाणी तुमचं चांगलं करिअर होऊ शकतं. नाबार्डसारखी जी कृषी क्षेत्राशी संबंधित काम करते नाबार्डसारखी बँक तर ती त्या बँकेमध्ये सुद्धा तुम्हाला उच्च पदापर्यंत परीक्षा देऊन त्या ठिकाणी तुम्हाला करिअर करता येऊ शकतं. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बँका आहेत किंवा तुमच्या आंतरराष्ट्रीय मल्टीनॅशनल ज्या कंपन्या आहेत कॉर्पोरेट सेक्टरमधल्या त्यासुद्धा तुम्हाला बाहेर अब्रॉड म्हणजे विदेशात काम करण्याच्या संधी उपलब्ध करून देऊ शकतात. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या कृषी क्षेत्रामध्ये आपण करिअर करू शकतो. तर मला सांगायचं एवढंच आहे की आपण फक्त इंजिनिअरिंग किंवा डॉक्टरी ह्या दोनच क्षेत्राकडे आपण करिअर म्हणून न पाहता ह्या कृषी क्षेत्राकडे सुद्धा करिअर म्हणून पाहण्याची गरज आहे. आणि
आज आपण पाहतो की आज आपली लोकसंख्या जवळपास 136 कोटीपर्यंत 136 कोटीपर्यंत आपली लोकसंख्या आहे. या लोकसंख्येला पूर्ण अन्नधान्य पुरवठा करण्याचं काम कृषी क्षेत्राच्या माध्यमातून होत असतं. आणि असे जगामध्ये जवळपास 780 कोटींची लोकसंख्या पूर्ण ह्या कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे अन्नधान्यासाठी. त्यामुळे ह्या क्षेत्राला कधीही मरण येणार नाही. तर ॲग्रिकल्चर जे आहे ते याला कधीही येणं नाही. म्हणजे या क्षेत्रात जर तुम्ही करिअर केलं तर काम करण्याची जर तुमची इच्छा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही करिअरसाठी भरपूर अशा प्रमाणात संधी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. तर मगाशी मी तुम्हाला सांगताना एक सांगितलं की शास्त्रज्ञ ज्यावेळेस आपल्याला या ठिकाणी तुम्हाला करिअर करायचं आहे त्यावेळेस तुम्हाला अतिशय चांगली अपॉर्च्युनिटी आहे. BSc झाल्याच्या नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर ॲग्रिकल्चर रिसर्च सायंटिस्ट म्हणून एक एक्झाम असते. त्या एक्झामच्या मार्फत अतिशय पारदर्शकपणे रिसर्च सायंटिस्ट ICRच्या संशोधन केंद्रावर आपण निवडले जातात. तर त्यामुळे ह्या क्षेत्रात उतरण्यास किंवा अशा रिसर्चर म्हणून किंवा शास्त्रज्ञ म्हणून काम करण्यास अतिशय चांगलं क्षेत्र आहे. त्यानंतर तुम्हाला बाकीच्या फील्ड जे आहे समजा प्रशासनात यायचं असेल तर त्यासाठी सुद्धा मी तुम्हाला मग असे 3 उपाय म्हणजे मार्ग सांगितले. भारतीय वनसेवा असेल, महाराष्ट्र कृषी सेवा असेल आणि महाराष्ट्र वनसेवा असेल. ह्या 3 तुम्हाला परीक्षा आहेत किंवा मार्ग आहेत ज्याच्यातून तुम्ही डायरेक्ट प्रशासनामध्ये अधिकारी म्हणून येऊ शकता. त्यानंतर प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं. आणि सगळ्यात शेवटी स्वतःचा व्यवसाय जे बाकीच्या याच्यामध्ये तुम्हाला एकदम तुरळक संधी असतात की बाबा डॉक्टर झाला तर क्लिनिक उघडणे वगैरे, परंतु तुम्ही जर समजा कृषीशी संबंधित शिक्षण घेतलं तर तुम्हाला अतिशय खूप साऱ्या संधी येतात. तुम्ही स्वतः शेती करून फळबाग असेल, औषधी वनस्पती असतील, ह्या स्वतः शेती करूनसुद्धा लाखोचा व्यवसाय करू शकता किंवा बिझनेस करू शकता. फक्त गरज आहे की तुम्ही शेतीकडं एक बिझनेस म्हणून पाहण्याची आणि त्याच्यामध्ये थोडंसं तंत्रज्ञान अवलंबण्याची. ह्या पद्धतीने तुमच्या नॉलेजचा उपयोग जर तुम्ही शेतीत जर केला तर त्याच्यामधून सुद्धा तुम्हाला चांगलं करिअर आणि चांगलं जीवनमान अनुभवायला मिळेल. त्यानंतर आता बरेचसे लोक शिक्षित झालेत, लोकांचं आरोग्याकडं पाहण्याचा दृष्टिकोनसुद्धा बदलला आहे. त्यामुळं या ठिकाणी आपण सेंद्रिय शेतीच्या संकल्पनेकडे सुद्धा वळू शकतो. त्या ठिकाणी माग म्हणजे सिटीमध्ये जी नागरिक आहेत त्यांच्यासाठी आपण पुरवठादार म्हणून सुद्धा या ठिकाणी या व्यवसायात येऊ शकतो. चांगलं सेंद्रिय उत्पादन तयार करून त्यामार्फत कंपन्या तयार करून फार्मर प्रोड्युसर कंपन्या तयार करून शेतकऱ्यांना आपण जी सिटीमधले किंवा शहरी भागातले जे नागरिक आहेत जे सध्या आता आरोग्याच्या बाबतीत एकदम सजग झालेले आहेत या लोकांना आपण चांगल्या क्वालिटीचं अन्नधान्य भाजीपाला उपलब्ध करून देऊ शकतो आणि त्याच्यातूनसुद्धा आपण करिअर करू शकतो. त्यानंतर आपल्याला दुसरं एक मॉलमध्ये सुद्धा आपण हा म्हणजे भाजीपाला असेल फळं असेल याचासुद्धा व्यवसाय करू शकतो. पुरवठादार म्हणा किंवा त्या ठिकाणी सिटीमध्ये लोकांकडून म्हणजे शेतकऱ्यांकडून माल कलेक्ट करून तो सिटीमध्ये पुरवठादाराचं सुद्धा तुम्ही काम करू शकता. तर ह्या सगळ्या पूर्ण कृषी क्षेत्रामध्ये प्रचंड प्रमाणात संधी आहेत. त्यामुळे सर्व शेतकरी बांधव, सर्व 10वी आणि 12वी झालेले विद्यार्थी यांना एक विनंती आहे की कृषी क्षेत्राकडं आपण एक चांगलं संधी म्हणून पाहणं गरजेचं आहे. डॉक्टर आणि इंजिनियर सगळ्यांनाच होता येईल असं नाही, परंतु या ठिकाणी सर्वसामान्य म्हणजे ॲव्हरेज स्टुडंट तुम्ही या ठिकाणी चांगलं करिअर करू शकतो आणि आपलं भविष्य उज्ज्वल करू शकतो. या ठिकाणी एवढंच तुम्हाला मला सांगावं असं वाटतं आहे. सर्व 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना परत एकदा त्यांनी जे यश संपादन केलं आहे त्याबद्दल शुभेच्छा देतो. आणि एक आपण डोळसपणे आपण करिअर निवडाल आणि कृषीकडे त्या दृष्टीने पाहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी मला शाश्वत शेती या पेजवरून तुम्हाला जी हितगुज करता आली त्याबद्दल मी आमचे जे करपे आहेत परिषद करपे साहेब यांना धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी माझं थोडंसं मार्गदर्शनपर्यंत भाषण थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण सविस्तर असे मार्गदर्शन विद्यार्थी मित्रांना आणि त्यांचे पालक जे असतील शेतकरी त्यांच्यासाठी अतिशय बोलाचे असे मार्गदर्शन दिलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपणाला हे कार्यक्रम निश्चितच मार्गदर्शनपर राहिलेलं आहे. तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून
तुम्हाला एक कृषी क्षेत्रातील करिअर संधी याविषयी सरांनी जे मार्गदर्शन केलं आहे याचा निश्चितच आपल्या पुढील वाटचालीसाठी फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो व आपण हा कार्यक्रम पाहिला याबद्दल सरांचे तर प्रथम आभार मानतो आणि आपणही या कार्यक्रमाला लाईव्ह बघून वेळ दिला त्याबद्दल आपले धन्यवाद.